मित्रांनो, आता आम्ही लोहगडवरून एकविरेच्या दर्शनाला चाललो आहे. इथून फक्त 7 किलोमीटर आहे, तर आम्ही आता एकविरेला चाललो आहे. चला मग पुढे एकविरेला गेल्यानंतर आपण बोलूया. तुम्हाला वस्तीला राहायचं असेल तर तुम्ही रूम इकडेच घ्या, खूपच स्वस्त पडतात. इकडे नाक्यावर घेतले तर खूपच स्वस्त रूम पडतात आणि हॉटेल वगैरे खूप चांगले आहेत इकडे. आज रविवार आहे तर खूपच गर्दी आहे, तुम्ही पाहू शकता. आम्ही आता गाडी वर घेऊन जाणार आहे, तुम्हाला पायरी दर्शन द्यायचं आहे म्हणून आम्ही तिथे पायथ्याच्या मंदिराजवळ चाललो आहे. खाली पायथ्याच्या मंदिरात खूपच गर्दी आहे. आम्ही ह्या पायरी रस्त्यातून नाही जाणार, आम्ही पाठीमागून जिथे गाड्या पार्क करतात तिथून आम्ही वर जाणार आहेत. चला मग तुम्हाला तिकडनं कसा रस्ता आहे तो दाखवतो. मित्रांनो, आम्ही पाठीमागे गाड्या लावल्या आणि या साईडून आत्ता मंदिराकडे चाललो आहे. तिकडे तुम्ही खूप शॉपिंग करू शकता, शोभेच्या वस्तू, त्याचबरोबर देवीची कोटी, असे खूप पूजेचं सामान देखील इथे घेऊ शकता. असे खूप स्टॉल इथे रस्त्याला आहेत, प्रसादाचे वगैरे तुम्ही इथे घेऊ शकता. काय गाव आहे ना रे, तुम्हाला इथे वस्तीला राहायची खूप मस्त सोय आहे. खाली पाहिजेची खूप हॉटेल आहे, तिथे तुम्हाला राहायची खायची वगैरे. हा रस्ता अजून येतो, आम्ही इकडनं नाही आलो. आम्ही गाड्या इकडे पार्किंगला लावल्या आणि आम्ही इकडनं आलो. एकविरा देवीचे मंदिर हे इसवी सन पहिल्या ते इसवी सन 5व्या शतकातील असावं. पौराणिक कथेनुसार पांडव जेव्हा वनवासात होते त्यावेळी या पवित्र ठिकाणी पांडव आले, त्यांना एकविरा देवी प्रसन्न झाली. एकविरा देवीने त्यांना इथे मंदिर बांधण्याचा आदेश दिला आणि त्यांना एक अट घातली, हा मंदिर एका रात्रीत बांधावे. तसे पांडवांनी हा मंदिर एका रात्रीत बांधूनही तयार केला. पांडवांची भक्ती पाहून आई एकविरा देवी प्रसन्न झाली. पांडवांच्या वनवासाच्या काळानंतर एका वर्षानंतर त्यांना अज्ञावासात त्यांना कोणी ओळखू शकणार नाही असा वरही दिला. हा जागृत देवस्थान आई एकविरेचा दरवर्षी अग्री कोळी लोक आपल्या भक्तिभावाने आईच्या दर्शनासाठी येतात. अग्री कोळी लोकांबरोबरच इतर समाजाचे लोक देखील आईच्या दर्शनासाठी येतात. आपल्या ओटीचं सामान, टोप्या वगैरे इथे भेटतात. आता आपण मंदिराजवळ पोहोचलो आहे. इथे बाजूला कार्ला लेणी पाहायचे असतील तर इथे तिकीट घ्यायचा उजव्या बाजूला. आता मंदिराजवळ पोहोचलो.
आई एकवीरा नवसाला पावते, ज्यांचे नवस पूर्ण होतात ते वर मंदिरावर कोंबडे सोडतात. खूप श्रद्धेने लोक इथे येतात. आता आपण आतमध्ये दर्शनाला जाऊया. अशोक स्तंभाप्रमाणे हा देखील स्तंभ आहे. तुम्ही या कारला लेण्यांच्यामध्ये पाहू शकता. लेण्या पाहण्यासाठी तुम्हाला 25 रुपयाचं तिकीट घ्यायला लागेल. तेव्हा ते सिक्युरिटी तुम्हाला आतमध्ये सोडतील. तुम्ही पाहू शकता किती सुंदर लेण्या आहेत. या बुद्ध लेण्या आहेत. खूप सुंदर अशा लेण्या काढलेल्या आहेत. कोरीव काम, एक उत्तम नमुना तुम्हाला शिल्पकलेचा पाहायला मिळेल. ह्या वर्क कमानी आहेत, त्या सगळ्या संपल्या लाकडाच्या आहेत. कार्ला लेणी या 16 बौद्ध लेण्यांचा एक एकूण गट आहे. आपण आता पाहत आहात ते चैत्यगृह आहे. बाकी काही विहार आहेत. 26 मे इसवी सन 1909 महाराष्ट्र शासनाने या संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. तुम्हाला हत्तीवर बसलेले काही शिल्प पाहायला मिळतील. या स्तंभांवर दोन्ही बाजूला असेच काहीसे शिल्प आहेत. चैत्यगृहाच्या बाजूला अशा तुम्हाला गुहा पाहायला मिळतील. त्यामध्ये काही खोल्या आहेत, त्यांना तपश्चर्या करण्यासाठी बनवल्या असाव्यात. तुम्ही पाहू शकता या खोल्या. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा.